नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्त्रीशिवाय आपण घराचीच काय तर आपण या सृष्टीचीही कल्पना करू शकत नाहीत। असे म्हणतात की घराला स्वर्ग बनवायचे की नरक बनवायचे हे स्त्रीच्याच हातात असते। घरातील सुख समृद्धी प्रसन्नता व पवित्रता मुख्यतः घरातील स्त्रीवरच असते। महिला घराची गरज आहेत आणि त्यांच्याशिवाय घर हे घर वाटत नाही। महिलांमुळेच घराला शोभा व उत्साह असतो। विवाह हे एक असे बंधन आहे ज्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री जन्मजन्मांतरीच्या धाग्याने बांधले जातात। विवाहापूर्वी प्रत्येक स्त्री व पुरुषांमध्ये आपल्या जोडीदाराबद्दल काही कल्पना आखलेल्या असतात, काही अपेक्षा असतात। ज्यावेळी स्त्री आपल्या भावी जोडीदाराविषयी विचार करते त्यावेळी तिची अपेक्षा असते की आपला भावी जोडीदार हा आपली काळजी घेणारा असावा, त्याने आपले संरक्षण करावे, आपल्यावर भरभरून प्रेम करावे आणि आपल्याला एका सुरक्षित जीवनाची हमी द्यावी। आणि ज्यावेळी पुरुष आपल्या भावी जोडीदाराविषयी विचार करतात त्यावेळी त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या पत्नीने त्यांचे घर सुख समाधान व समृद्धीने भरून द्यावे, तिने घरात येऊन आपल्या घराला स्वर्ग बनवावे, ती सद्गुणी व सदाचारी असावी, तसेच ती चरित्रवान आणि पतिव्रता असावी, मोठ्यांचा आदर मान सन्मान करणारी तर लहानांवर प्रेम करणारी असावी। परंतु विवाहापूर्वी आपण कोणाचा स्वभाव ओळखू शकत नाही तर हे कसे काय समजू शकते की कोणती स्त्री ही गुणवान व भाग्यशाली आहे ते? समुद्रशास्त्रामध्ये स्त्रियांच्या शरीराच्या काही खुणांचे वर्णन केलेले आहे ज्यावरून आपण त्या महिलेचा स्वभाव गुण अवगुण व भाग्याविषयी जाणून घेऊ शकतो। चला तर जाणून घेऊयात की समुद्रशास्त्रानुसार भाग्यशाली स्त्रीची कोणती लक्षणे आहेत ते। त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दाट काळे भोर व लांब केस। ज्या स्त्रियांचे केस दाट लांब व काळे भोर असतात अशा स्त्रिया जास्त भाग्यशाली असतात। आपण देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती पाहतो त्यामध्ये देवीचे केस लांब दाट व काळे भोर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। दाट लांब व काळे भोर केस आणि सुख समृद्धी व संपन्नतेचे हे प्रतीक आहे। म्हणून ज्या स्त्रियांचे केस लांब दाट व काळे भोर असतात त्यांना जीवनात नेहमी सुख समृद्धी आणि संपन्नता मिळते। अशा स्त्रीशी विवाह करणारे पुरुष जीवनात नेहमी प्रगती करतात। दुसरी गोष्ट म्हणजे गोल चेहरा व मोठमोठ्या चमकदार डोळ्यांच्या स्त्रीला खूप दयाळू समजले जाते। अशा स्त्रिया आपल्या पतीला कधीच फसवत नाहीत। त्याबरोबरच अशा स्त्रिया लग्न करून ज्या घरात जातात त्या घरात कधीही भांडण तंटे व वादविवाद होत नाहीत। त्यांच्या आगमनामुळे कुटुंबातील सर्वांचेच भाग्य उजळते। तिसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांचे कपाळ लांब असते व ज्यांच्या कपाळाची त्वचा स्निग्ध आणि चमकदार असते अशा स्त्रिया उत्तम भाग्यशाली असून आपल्या कुटुंबाचे कल्याण करतात। चौथी गोष्ट, ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असते अशी स्त्री खूप भाग्यशाली असते आणि सुख समृद्धी पूर्ण जीवन व्यतीत करते। या महिलांमुळे त्यांच्या दोन्ही कुळात म्हणजे सासरी व माहेरी दोन्ही ठिकाणी सुख समृद्धी येते। पाचवी गोष्ट, ज्या महिलांचे दात पांढरे शुभ्र व एका सरळ रेषेत असतात तसेच वरच्या पुढील दोन दातांमध्ये गॅप असतो, तसेच जीभ पातळ व लाल गुलाबी रंगाची असते, ओठ लाल गुलाबी असून ओठांवर तीळ असते अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात व आपल्या कुटुंबाचे पूर्णपणे लक्षपूर्वक व्यवस्थित सर्व काही करतात। सहावी गोष्ट, ज्या स्त्रियांचे मान लांब व पातळ असते अशा स्त्रियाही खूप भाग्यवान असतात। अशा स्त्रीचे लग्न ज्या पुरुषाबरोबर होते तो पुरुष आपल्या व्यापार व्यवसायात खूप प्रगती करतो आणि कोणत्याही कार्यात तो अयशस्वी होत नाही। सातवी गोष्ट, ज्या स्त्रियांचे खांदे पुढच्या बाजूला झुकलेले असतात, हात लांब असतात, तळ हात मऊ व गुलाबी असून हातावर शंख चक्र यासारखे एखादे चिन्ह असते, बोटे लांब व सुंदर असतात
अशा स्त्रियांच्या हातावरूनच त्यांच्या सौभाग्याची ओळख पटते। अशा स्त्रिया पैशांची बचत करतात व खर्चाचे योग्य प्रकारे नियोजन करतात, तसेच पतीच्या प्रत्येक परिस्थितीत त्याची साथ देतात। आठवी गोष्ट, ज्या स्त्रियांचे पाय लांब असतात, तळपाय हे सुंदर वक्राकार असून पंजे सुंदर असतात, पायाची बोटे जवळजवळ असतात, पाय मऊ असतात, अशा स्त्रियांना साक्षात देवी लक्ष्मी स्वरूप मानले जाते, कारण पुराणानुसार असे पाय साक्षात देवी लक्ष्मीचे आहेत। नववी गोष्ट, ज्या स्त्रियांची बेंबी गोल मोठी व खोल असते, तसेच बेंबीवर किंवा बेंबीच्या आसपास तीळ असते, अशा स्त्रिया सौभाग्यशाली असतात आणि त्यांच्या सौभाग्यामुळे घरात सुखसमृद्धी येते, तसेच कुटुंबाचे भाग्य उजळते। ही आहेत काही लक्षणे ज्यावरून आपण कोणत्याही भाग्यशाली स्त्रीला ओळखू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।